अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, और काल भी उसका क्या करे भक्त हो महाकाल का। नमस्कार मित्रांनो, मी हनुमंत पवार, मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। हा जो व्हिडिओ आहे हा महाकाल म्हणजेच देवादिदेव महादेवांचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण स्किप केल्यामुळे त्यांचा अपमान होतो। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। बांधवांनो, उज्जैन या शहरामध्ये महाकाल मंदिर आहे, त्याचा आपण रहस्य जाणून घेऊया की महाकाल का म्हटलं जातं बरं देवादिदेव महादेवांना, आणि त्या ठिकाणी भस्माची आरती होते। तर चला जाऊया आपण उज्जैन शहरामध्ये महाकाल मंदिराचं रहस्य जाणून घेऊया आपण। शिवपुराणामध्ये कोटी रुद्र संहिता च्या 16 अध्यायामध्ये सुतजी महाराजांनी याचं सुंदर वर्णन केलेलं आहे। या कथेमध्ये सांगितलंय की अवंती नगरी म्हणजेच आत्ताचं उज्जैन नगरी, आणि या उज्जैन नगरीमध्ये वेदप्रिय नावाचा ब्राह्मण राहत होता। ते आपल्या घरामध्ये अग्नीची स्थापना करत प्रत्येक दिवशी अग्निहोत्र करत होते, प्रत्येक दिवशी पार्थिव लिंग निर्माण करून शास्त्र शुद्ध प्रमाणे त्याची पूजा करत होते। व त्या ब्राह्मणाला 4 मुलं होती, चारही मुलांची नाव बघा, एक देवप्रिय, दुसऱ्याचं नाव प्रिय मेधा, तिसऱ्याचं नाव संस्कृती, आणि चौथ्याचं नाव सुव्रत। व ते आपल्या माता पित्याप्रमाणे गुणवंत होती, भगवंताची भक्ती करणारी ही मुलं होती। आणि त्याच काळामध्ये रत्नमाल पर्वतावरती दुष्यंत नावाचा राक्षस होता, आणि ह्या राक्षसाने घोर अशी तपश्चर्या केली। राक्षस तपश्चर्या करण्यात फार माहिर होते, आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिलं। बघा, ब्रह्मदेवाने वरदान दिलं की तुम्हाला या पृथ्वीवरती कोणी हरू शकणार नाही, तुम्ही विजयी व्हाल असं वरदान दिलं। आणि या वरदानाने हा राक्षस फार उन्मत्त झाला, इतका उन्मत्त झाला की त्याला ताकदीचा गर्व झाला, आणि त्याने अवंती नगरी म्हणजेच उज्जैन या शहरावरती आक्रमण केलं, आणि तेथील ब्राह्मण साधू संत यांना त्रास द्यायला चालू केलं। अहो, त्या राक्षसानं 4 दैत्य निर्माण केले आपल्या ताकदीतून। बघा, 4 दैत्य निर्माण करून चारही दिशेला हे दैत्य सोडलं, आणि सैन्य आणि ब्राह्मण साधू संत यांना त्रास द्यायला चालू केलं, मारायला चालू केलं, त्यांची यज्ञ नष्ट करायला चालू केलं। आणि असं करता करता हा राक्षस आपल्या चारही राक्षसांना घेऊन सैन्य घेऊन तो वेदप्रियन जे ब्राह्मण आहेत त्यांच्या घराजवळ आला। अहो, आल्यानंतर घरामध्ये गेला आणि त्याने हे दृश्य बघितलं। त्याने दृश्य काय बघितलं तर त्या ब्राह्मणाची चारही मुलं भगवान शिवशंकराची तपश्चर्या करत आहेत, पूजा अर्चा करत आहेत। पाहिल्यानंतर त्याला राग आला, आणि त्यांनी सांगितलं आपल्या राक्षसांना की ह्या चारही मुलांना बांधून टाका, यांना ठार करा। परंतु हे बोलल्यानंतर ही चारही मुलं आहेत अजिबात भयभीत झाली नाही, अजिबात भयभीत झाली नाही, त्यांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही। आणि ज्या वेळेला हे राक्षस त्या चारही मुलांना मारणार त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान शिवशंकर आले बघासमोर। आले म्हणजे कसे आले, तर त्या ठिकाणी मोठा एक खड्डा निर्माण झाला, आणि त्या खड्ड्यातून अकराळ विकराळ महाशक्तिशाली रूप असं भगवान शिवशंकरांचं बाहेर पडलं, आणि ते रूप म्हणजेच महाकाल, महाकाल हे रूप आलं। आणि या राक्षसांना धमकावलं, सांगितलं, अरे क्रूर राक्षसांनो, तुम्ही माझ्या भक्ताला त्रास देता, तुम्हाला आता शिक्षा मिळणारच। हवी इतकं रूप शक्तिशाली होतं की भगवान शिवशंकराच्या या महाकाल रूपानं नुसता हुंकार दिला, हा जो राक्षस आहे ना जागेवरती जळून गेला, एवढी ताकद या महाकाल रूपाची होती। आणि त्यावेळेला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी या ब्राह्मणाच्या चारही मुलांना विचारलं की तुमच्या इच्छा काय आहे मनातील, मला सांग। त्यावेळेला ब्राह्मणाच्या चारही मुलांनी सांगितलं की देवादिदेव महादेव, तुम्ही आम्हाला मोक्ष प्राप्ती द्या, आणि आज ह्या ठिकाणी तुम्ही दुष्टांचा नाश करण्यासाठी स्वतः तुम्हीच थांबा। भगवान शिवशंकरांनी तथास्तु म्हटलं, त्यांना मोक्ष मिळाला, आणि आजही या ठिकाणी जी ही पिंड तयार झाली ना, ती भगवान शिवशंकरांची पिंड आहे, ही ज्योतिर्लिंग आहे तिसरं, की दुष्टांचा नाश करण्यासाठी स्वतः ते महाकाल स्वरूपात आज त्या ठिकाणी आहेत। बांधवांना अशा प्रकारे सुंदर हे वर्णन ग्रंथामध्ये सांगण्यात आलं आहे, आणि तिसरं ज्योतिर्लिंग हे महाकाल आहे। आपण उज्जैन शहरामध्ये कधी गेला तर जरूर दर्शन घ्या। बांधवांनो, आपलं जीवन सार्थक करण्यासाठी, आध्यात्मिक जीवन पूर्ण करण्यासाठी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडणं हे गरजेचं आहे। बांधवांना ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त आपण शेअर करा। व्हिडिओ ऐकल्यानं आपल्याला पुण्य प्राप्त होईल एवढी ताकद ज्योतिर्लिंगामध्ये आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा। मला कमेंटमधून ओम नमः शिवाय असे कमेंट द्या। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।